गया शोर सारी नगरी रे, आया फिरज का पाका संभाल तेरी गगरी रे। एकीकडे दहीहंडीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला असतानाच आता याच गोविंदांभोवती एक नवा राजकीय वाद निर्माण झालाय। कारण राज्य सरकारनं दहीहंडीला खेळाचा दर्जा दिला, शिवाय गोविंदांना सरकारी नोकरीत खेळाडूंसाठी असणाऱ्या 5% आरक्षणात गोविंदांचा समावेश करण्याची घोषणा केली आणि याच घोषणेवर MPSC विद्यार्थ्यांसोबतच विरोधकांनीही आक्षेप घेतलाय। दहीहंडी उत्सव साजरा केला जातो हा आपला भारतीय सण आहे, त्याबद्दल गंमत असल्याचं कारण नाही। महाराष्ट्रामध्ये देखील त्याचा उत्साह आपल्याला पाहायला मिळतो, म्हणून त्या लोकांना मला कुठेही नाउमेद करायचं नाही। पण त्यांना तुम्ही आरक्षणाची संधी देता, बोलता की तुम्ही 5% आरक्षण देणार, उद्याच्याला त्याच्यातला एखादा काही न शिकलेला असेल, तो 10वी पण नाही झाला आणि तो तर त्या पथकामध्ये त्या पथकाने पारितोषिक मिळवलं, त्याला कुठली नोकरी देणार तुम्ही? मग बाकीची मुलं प्रॅक्टिस करतात स्पर्धा परीक्षा, त्यांना काय देणार तुम्ही? मध्ये काही परीक्षा आमच्या काळामध्ये घेतल्या, दुर्दैवानी त्याच्यामध्ये काही वेगळे प्रकार घडले आणि त्याच्यातनं पेपर फुटी झाली, कुठं काही भ्रष्टाचार झाला आणि त्याच्यात त्या गोष्टी आपल्या सगळ्यांच्या समोर आल्या। तसं न होता ह्याच्यात पूर्णपणे पारदर्शकता येऊन खरोखरीच जे आता मी आता एअरपोर्टला जरा लवकर आलो होतो पुण्याच्या, तिथं एक जण मला भेटला, तो आपला बुलढाण्याचा शेगावचा होता। मी म्हटलं कसं तुला लागली नोकरी? तो म्हणलं दादा मी एक्झाम दिली आणि त्याच्यामध्ये माझं सिलेक्शन झालं, पण मला आता पुढची परीक्षा स्पर्धा परीक्षा द्यायची। मी म्हटलं अरे तुझं आता वय किती? तो म्हणलं नाही दादा मला स्पर्धा परीक्षेमध्ये इंटरेस्ट आहे। असं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातल्या इतक्या मुला मुलींना याबद्दलचं एक आकर्षण आहे आणि त्यांना वाटतं की का त्यांनी आपलं उद्याचं भवितव्य चांगलं घडवण्याच्या करता विचार करू नये। आणि असं असताना ह्या कुणाचाही विचार राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी करायला नको। मुख्यमंत्री झाल्यानंतर एकदम भावनिक होऊन अशा प्रकारचे निर्णय घ्यायचे नसतात। तर तिकडे काँग्रेसचे युवा प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनीही सरकारला आपल्या या निर्णयाचा फेरविचार करण्याचा सल्ला दिलाय। महाराष्ट्र शासनाने काल दहीहंडीला खेळाला मान्यता देण्याचा आणि गोविंदांना सरकारी नोकरीमध्ये आरक्षण देण्याचा निर्णय घेतलेला आहे। खरं तर दहीहंडीला खेळाची मान्यता देण्याबद्दल कोणाचा आक्षेप असण्याचं कारण नाही, मात्र गोविंदांना सरकारी नोकरी देणं म्हणजे आज राज्यातील आणि देशातील बेरोजगार तरुणांची केलेली एक क्रूर चेष्टाच आहे। गेल्या अनेक वर्षांमध्ये या राज्य शासनाने कुठल्याही प्रकारची नोकर भरती केलेली नाही, 2014 ते 2019 काळामध्ये झाली नाही। दुर्दैवाने 19 नंतर आलेल्या महाविकास आघाडीच्या अल्पवादीच्या सरकारच्या काळातही कुठलीही नोकर भरती सरकारला करता आली नाही आणि आता त्याच्यातच हा नवीन असा प्रकारचा निर्णय घेऊन मला असं वाटतं की या तरुणांची चेष्टा करण्याचं काम राज्य शासनाने केलेलं आहे। राज्य शासनाने हा निर्णयाचा पुनर्विचार केला पाहिजे। यावर सरकारच्या बाजूनं मंत्री चंद्रकांत पाटलांनी विरोधकांना उत्तर दिलंय, आणि उगाच अकांडतांडव करण्याची गरज नाही असा एक खोचक टोलाही लगावलाय की एखाद्या निर्णयाचा एखाद्या घोषणेचा अभ्यास करण्यापूर्वीच बोलणं सुरू होतं। ऑलरेडी महाराष्ट्रामध्ये स्पोर्ट्ससाठी खेळाडूंसाठी 5% नोकऱ्यांमधला आरक्षणाचा कायदा आहेच। हे दोन रिजेक्शन आरक्षण असतात, एक उभं असतं आणि एक आडवं असतं। उभं आरक्षण आता कोणाला देता देत नाही, कारण 50% ते क्रॉस होईल आणि सुप्रीम कोर्टाच्या डिसिजनप्रमाणे कुठलंही आरक्षण द्या पण 50% क्रॉस होता का म्हणे। त्या ऑलरेडी त्या याच्यामध्ये जे आडवं आरक्षण आहे 5%, आडवं आरक्षणाचा अर्थ काय? तर खेळामधलं आरक्षण सगळ्या जातींना, म्हणजे शेड्यूल कास्टमध्ये आहे, शेड्यूल ट्राईबमध्ये आहे, OBC असं, तर त्या 5% अस्तित्वात असलेल्या खेळाडूंसाठीच्या नोकरीतल्या आरक्षणामध्ये हा एक खेळ जोडला। म्हणजे उद्या कबड्डीमध्ये ज्याला मेडल्स मिळतो, तर नेहमी 2 मिनटं सांगतो की ज्याला ऑल इंडिया लेवलवर मेडल्स मिळतात त्याला क्लास 2 जॉब हा विदाऊट MPSC मिळतो, ज्याला इंटरनॅशनल लेवलला मेडल्स मिळतात त्याला क्लास 1 जॉब हा विदाऊट MPSC मिळतो, आणि मग जिल्हास्तरीय प्रांतस्तरीयमध्ये क्लास 3 क्लास 4 मिळतं। त्या एकूण खेळांच्या यादीमध्ये समजा असे खेळ 20 असतील, आता मला एक्झॅक्ट माहीत नाही, त्याच्यामध्ये 21वा खेळ जोडला गेला, बाकी काही झालेलं नाही।
हे आरक्षण नव्याने दिलं नाही आहे तर हा ह्याला खेळाचा दर्जा देऊन त्या आरक्षणामध्ये जोडलं त्या आठवडा करण्याचं काय म्हणजे तुम्हाला स्पोर्ट्ससाठी मिळणाऱ्या 5% आरक्षणावरच आक्षेप आहे का? नाही आहे तुमचा आक्षेप. तुम्हाला असं वाटतं की ह्यांना ॲडिशनल 5% दिलं तर ॲडिशनल 5% दिलं नाही देता येत नाही. त्यामुळे खेळाच्या 20, 22, 25 जे काही खेळांची यादी आहे त्याच्यामध्ये एक खेळ जोडला गेला. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या पत्नी अमृता फडणवीसांनी या सरकारच्या निर्णयाचं कौतुक केलंय. हा खेळ कृष्ण भगवानांपासून येत चालू झाला आणि आता तो आपण चालू ठेवली आहे ती संस्कृती आणि त्याला एक मजबूत पाठिंबा मिळणं जरुरी आहे. तर ही खूप छान बाबती गोष्ट आहे की या लोकांनी याला पण आरक्षण दिलेलं आहे. हा एकत्रितपणेचा परापणा जो असतो लोकांचा त्याचा खेळ आहे. सगळे लोक एकत्रित होतात त्याच्यात, त्यात भेदभाव नाही आहे, प्रेमाचा खेळ आहे आणि मला वाटतं अशा सामूहिक खेळांना जरूर प्रोत्साहन द्यायला पाहिजे शासनाच्या द्वारे पण. त्यामुळे दहीहंडीला खेळाचा दर्जा आणि विमा जाहीर करण्याच्या सरकारच्या निर्णयाचं विरोधकांकडूनही स्वागत केलं जात आहे. पण दहीहंडीतील गोविंदांना शासकीय नोकरीत दिलेल्या आरक्षणावरून आता राजकारण तापणार असंच दिसतंय. त्यात सोशल मीडियावरही नेटकऱ्यांकडून सरकारच्या निर्णयावर टीका केली जाते. मीम्स सुद्धा व्हायरल झालेत. तर गोविंदांच्या आरक्षणाविषयी सोमवारी अधिवेशन गाजण्याची शक्यता नाकारता येत नाही. गोविंदांना शासकीय नोकरीत सरकारनं जाहीर केलेल्या आरक्षणाविषयी तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून सांगायला विसरू नका. अशाच ताज्या बातम्यांसाठी सकाळची वेबसाईट, यूट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजला नक्की भेट द्या. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.